ईव्हीएम मशीनच्या रिलेयबिलिटीबाबत दोन विषय आपल्याला पाहायचे आहेत. एक आहे टेक्निकल, टेक्निकल एसओपी कसा आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एसओपी कसा आहे. हे दोन्ही मिळून ते पूर्णपणे सिक्युअर राहतात. टेक्निकली काय पाहताय की ईव्हीएमला तीन पार्ट असतात, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट आणि व्ही व्ही पॅट. ते कंट्रोल युनिट म्हणतो, त्यांच्यामध्ये चिप असतात, त्या चिप बर्न्ड इन चिप असतात, म्हणजे काय प्रोग्रामिंग आहे ते बर्न्ड इन असतात, त्याला प्रोग्रामिंग कोणी बदलू शकत नाही. ते कंट्रोल युनिट काय करतात की प्रत्येक कॅन्डिडेटला किती मत मिळाले एवढं स्टोअर करतात, बाकी काही करता येत नाही. आणि त्याला कॅन्डिडेट एक दोन तीन असंच नंबरच माहीत आहे, त्याला दुसरा काही माहिती नाही. म्हणजे बॅलेट युनिटला एक नंबरचा बटन किती वेळ प्रेस केले, दुसरा नंबरचा बटन किती वेळ प्रेस केले, फक्त हिट्स किती आहे एवढं रेकॉर्ड करण्यासाठी प्रोग्रामिंग त्यांच्यामध्ये आहे, बाकी काही करू शकत नाही. परंतु लोकांना पूर्वी शंका होते, मी प्रेस केले त्यानंच मिळालं का, कसा कळेल मला, असं लोकांच्या शंका होते. म्हणून ईसीए व्ही व्ही पॅट आणलेले आहेत, म्हणजे वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रेल. म्हणजे काय आहे, आपण प्रेस केले त्या उमेदवाराला मिळाले का नाही ते आपल्याला दिसावे म्हणून दुसरा एक बॉक्स तुम्ही मतदान करताना पाहिला असणार, त्याला व्ही व्ही पॅट म्हणतात. त्याला आपण कोणाला प्रेस केले त्यांच्या सिंबलसागं सर्व माहिती दिसणार. या सिंबल आपल्याला लोड करावा लागते फक्त व्ही व्ही पॅटला. म्हणजे लोकांना या शंका येतात की इथे बर्न्ड-इन चिप असेल तर सिंबल लोड कसा होतात, सिंबल लोड फक्त व्ही व्ही पॅटमध्ये होतात, कंट्रोल युनिटमध्ये काहीही आपण प्रोग्रामिंग करू शकत नाही. तुम्ही आज जाऊन मतदान करताना काय होतात, बॅलेट युनिटला आपल्या कुणाला मतदान करायचं त्यांच्या समोर आपण मतदान बटन प्रेस करणार, त्या कॅन्डिडेट नंबरप्रमाणे तिथे एक मत काउंटिंगमध्ये ज्यादा होणार आणि व्ही व्ही पॅटमध्ये त्या वेळामध्ये प्रिंट होऊन निघणार. आपण पाहू शकतात कुणाला मतदान दिलं त्यांना मिळालं का म्हणून. आपल्याला कोणाला शंका वाटले नाही मी प्रेस केले परंतु चुकीचं प्रिंटआउट मिळालं असं असेल तर त्यासाठी सुविधा आपल्याला उपलब्ध होते, आपण चॅलेंज करू शकतात. खरोखरच चॅलेंज तुम्ही पाहिलं असेल, चॅलेंज करू शकता, त्याला प्रोव्हिजन आहेत आणि चॅलेंज करून तुम्ही पुन्हा पाहू शकतात. परंतु 100% अशक्य असल्यामुळे चुकीचं अडलं तर कारवाई करण्यासाठी तरतूद त्यांच्यामध्ये होते. सो हे पूर्ण टेक्निकली ट्रान्सपेरंट आहेत, त्यांना वायरलेस नाही, ब्लूटूथ नाही, दुसरा कुठलंही कनेक्शन येऊ शकत नाही. परंतु लोकांना हे आणखीन शंका येऊ शकतात की ठीक आहे ते पूर्ण चिपच कोणी उघडून बदललं तर काय होऊ शकतात. आपल्याला माहिती असावे की त्या बॉक्स उघडलं तर ते डिसफंक्शनल होतात, ते पुढचं काम करत नाही, बंद होतात ते. आपण कंट्रोल युनिट उघडायला प्रयत्न केले ते कंट्रोल युनिटच बंदच होणार, ते पुन्हा सुरू करू शकत नाही. परंतु हे एक असावे. दुसरा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एसओपी एवढं स्ट्रॉंग केलेलं आहे की प्रत्येक वेळ आम्ही फर्स्ट लेवल चेकिंग म्हणतो, म्हणजे कॅन्डिडेटचं नाव फायनल करण्यापूर्वीसुद्धा आम्ही चेकिंग सुरू करतो, सर्व व्यवस्थित आहेत का, इलेक्शनला वापरू शकतो का, असं चेक करण्यापासून काउंटिंगपर्यंत प्रत्येक वेळाला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीला आम्ही बोलवतो, त्यांच्यासमोर सर्व करतो आणि त्यांनी उपस्थित आहेत त्यांच्या स्वाक्षरी घेतो. तो फर्स्ट लेवल चेकिंग सर्व व्यवस्थित आहेत का होतात. नंतर कमिशनिंग म्हणतो, कमिशनिंग म्हणजे काय, कॅन्डिडेट फायनल झाले आता त्यांच्या त्यांच्या सिंबलसह आम्ही लोड करतो व्ही व्ही पॅटला, त्यावेळेला पूर्ण करून सील होतात मशीन, सर्व मशीन सील होतात. त्यावेळेला सुद्धा आम्ही कॅन्डिडेटच्या एजंटला बोलवतो कारण आता कॅन्डिडेट निवडले असणार. नंतर पोलिंगमध्ये आपल्याला माहिती आहे पोलिंग एजंट कॅन्डिडेट नेमणूक करू शकतो, उमेदवार नेमणूक करू शकतात. त्यांच्यासमोरे सकाळी सकाळी मॉक पोल होतात. मॉक पोल म्हणजे काय आहे, प्रत्येक उमेदवारच्या एगेन्स्ट 50 वोट 25 वोट मतदान करतात आणि रिझल्ट पुन्हा प्रेस करून बघतात की तुम्ही 25 प्रेस केलं 25 मिळालं का, कमी जास्त मिळालं का, असं आपण पाहू शकतो. सकाळी एक तास आपण मॉक पोल करतो, म्हणजे मशीन पुन्हा ठीक आहेत का नाही, मध्ये काही घडलंय का, काही घडत नाही आहे, परंतु लोकांना विश्वास वाटायला पाहिजे म्हणून आपण करतो. नंतर पूर्ण मतदान आपल्या समोरे होतात, मतदानाचे पोलिंग एजंट ते प्रतिनिधी उपस्थित राहतात, त्यांच्या समोरे होतात,
त्यांच्या समोरे संध्याकाळी मतदान संपल्यानंतर सील होतं. त्यांच्यासोबत आपण 17C म्हणून एक फॉर्म देतो, त्यांच्यामध्ये आजपर्यंत किती मतदान पडले, किती मतदान पडले एवढंच आपण देऊ शकतो, देतो. आपण ते EVMला प्रेस केलं संध्याकाळी टोटल वोट्स पोल्ड म्हणून देतं. हे झाले त्यांच्यानंतर काउंटिंग. आपण EVM घेऊन गेले ते पूर्ण स्ट्रॉंग रूममध्ये आपण सील करतो. त्या सील या सर्व उमेदवारच्या एजंटच्या समोरे होतात आणि काउंटिंगच्या दिवस आपण स्ट्रॉंग रूम उघडतो, ते त्यांच्या समोरे उघडतो. आपण CCTV कव्हरेज आहेत, व्हिडिओग्राफी करतो आपण. आणि काउंटिंग करताना आपण 17C उमेदवारांच्या प्रतिनिधीला दिलं होते, ते उमेदवारचे आता काउंटिंग प्रतिनिधी आलेले आहेत, त्यांनी व्हेरीफाय करून बघता. तिथे 494 सांगितलं होते, त्या EVMमध्ये 494 आहेत का नाही ते व्हेरीफाय करू शकतात. हे झाल्यानंतर आपण रिझल्ट बटन दाबतो. रिझल्ट बटनमध्ये कॅन्डिडेट 1 लाख किती, 2 लाख किती असा रिझल्ट मिळतात. हे सर्व झाल्यानंतर एक 5 VVPATचा रँडमली निवडून EVMमध्ये असलेले मतदान VVPATला आहेत का नाही, कारण VVPATचे पेपर आहेत, ते पेपरमध्ये प्रिंट झालेलं आहे. ते VVPATला असलेले मतदान EVMला आलेले मतदान सारखे आहेत का असं रँडमली निवडून आपण तपासतो. म्हणजे प्रत्येक लेवलला आपण EVMचा सिस्टम प्रिंटमार्फत सुद्धा तपासतो, सॅम्पल निवडून ते क्लिअर आपल्याला असावे. यांच्यानंतर या वर्षामध्ये सुप्रीम कोर्टमध्ये, ऑनरेबल सुप्रीम कोर्टमध्ये केस झाले सर्वोच्च न्यायालयामध्ये, त्यांच्यामध्ये लोकांनी म्हटलं की आम्हाला आणखीन ट्रान्सपरन्सी असावे. त्याप्रमाणे म्हणजे भारत निवडणूक आयोगाने एक संधी उपलब्ध करून दिली, कुणाला कॅन्डिडेटला उमेदवारला अर्ज करायचे असेल, चेकिंग अँड व्हेरिफिकेशन ऑफ EVM असं एक नवीन तरतूद आणलेलं आहे. म्हणजे उमेदवाराला शंका असेल की नाही आम्हाला रँडमली त्यांच्या इच्छाप्रमाणे 5, 7, 8, 10 EVMचा तपासायचं, म्हणजे आम्ही बटन प्रेस केलं तर तसंच मिळतात का नाही पाहायचं असेल, तर त्यांना 10 दिवसाच्या आत, काउंटिंगच्या 10 दिवसाच्या आत अर्ज करायचा आहे. त्याला पूर्ण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि टेक्निकल SOP ECIने दिलेला आहे, त्याप्रमाणे होणार आहेत. आणि या व्यतिरिक्त सर्व निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्याला कुठलीही शंका आहे बरोबर नाही असं आपल्याला वाटत असेल, आम्हाला खात्री आहे सर्व व्यवस्थित झालं आहे, उमेदवारांनी इलेक्शन पेटिशन उच्च न्यायालयामध्ये फाईल करू शकतात. उच्च न्यायालय प्रत्येक प्रक्रियेला तपासेल आणि निर्णय घेईल. हे एक आपल्याला सुरुवातीपासून शेवटच्यापर्यंत ट्रान्सपरंटली चालू आहे, आपल्याला माहिती असावे. दुसरा एक महत्त्वाचा विषय लोक विचारत आहे की संध्याकाळी आकडेवारी अचानक वाढलेले आहेत, ते कसा वाढलेले असावे. 5 वाजताच्या नंतर 76 लाख लोक कसा मतदान करू शकतात आपण कृपया लक्षात ठेवा. महाराष्ट्र आहे, मोठा राज्य आहे, 1 लाख मतदान केंद्र आहे, म्हणजे 76 लाख लोक मतदान करायचे असेल ॲव्हरेज प्रत्येक मतदान केंद्रामध्ये फक्त 76 मतदार मतदान करायचे आहे. आणि आपण पूर्ण दिवसामध्ये पाहिलो सकाळीपासून 7 पासून 5 वाजतापर्यंत त्यांनी ॲव्हरेज पाहिलं तर यांच्या आसपासच येणार की 50 ते 60 मतदार या वेळामध्ये प्रत्येक तासला मतदान केलेले आहेत आणि त्या ॲव्हरेजच आपल्याला मिळणार. आपण एक लक्षात ठेवा, 5 ते 6च्या नंतर 6 कोणी क्यूमध्ये उभे होते त्यांना मतदान करायला अधिकार होते. म्हणून पूर्ण दिवसामध्ये कुठल्या स्तरावर किती टक्केवारीनी वाढले, किती नंबरला वाढले, एवढंच नंबर 5च्या नंतर सुद्धा वाढलेलं आहे. चुकून आपण झारखंडच्या सोबत काही कंपॅरिझन होत आहे, आपण कृपया 2 विषय झारखंड आणि महाराष्ट्राबाबत लक्षात ठेवावे. झारखंडमध्ये 5 वाजता मतदान क्लोज झालेलं आहे ऑफिशियली, महाराष्ट्र मोठा राज्य असल्यामुळे 6 वाजता बंद झालं आहे. आणि झारखंड पूर्वीपासून इयरली वोटिंग राज्य आहे, म्हणजे लवकर येऊन लोक मतदान करून जातात. 7 ते 9 मध्ये त्यांच्या पर्सेंटेज पहिलं तर फार मोठा असतात, आपल्याकडे 7 ते 9 पहिलं तर कमी असतात, दिवस 9 पेक्षा कमी असतात. आणि आपण थोडा अर्बनाइज्ड जास्त आहेत, त्यांच्यामुळे संध्याकाळी येणारे लोक जास्त आहेत. म्हणजे हे आज म्हणून नाही आहे,
2019 आपण असेंब्ली इलेक्शन सुद्धा काढून पाहिलं आहे, या धर्तीवरच आहेत. म्हणून आपल्याला कृपया कुठल्याही विषयावर शंका असू नये, ईव्हीएम असो प्रक्रिया असो व्यवस्थितच आपण पूर्ण केले. तिसरा विषय, लोकांच्या मनामध्ये शंका येतात की मतदार यादीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत का. मतदार यादीबाबत मी आपल्याला क्लिअर करू शकतो, प्रत्येक अर्ज 7 दिवस कुणालाही आक्षेप घेण्यासाठी नोटीस पिरियडमध्ये ठेवण्यात येते. 7 दिवसमध्ये काही हरकत नसेल तर त्यांच्यानंतर तपासून निर्णय घेण्यात येत आहेत. कुठले मतदारांचे नाव चुकीचे असेल 7 दिवसापर्यंत आपण हरकत घेऊ शकत होते. म्हणून हे प्रक्रियासुद्धा पारदर्शकपणे पार पडले आहेत. आपल्याला इलेक्शनबाबत कुठलीही शंका नसावी.